तर मित्रांनो, आपण चाललोय 31st नाईटला. मला पण लोकेशन काय माहीत नाही, पशुबाईंनी मॅप लावलाय, ते मागं थांबले तो आलाय म्हणून. बघूया काय प्लॅन आहे काय नाही. हो 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 हो, तर भेटूया तिथे त्या लोकेशनवर डायरेक्ट. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय, जे की मला अजून पण माहीत नाही कुठे काय लवासामध्ये आहे एवढं खरंच. ही बाईक इथं आपली, तिथं आता इरादभर बाईक अशा इथं राहणार जोपर्यंत आपण खालून वर येत नाही तोपर्यंत. अंधारात काय दिसणार, तिथं आपलं टेंट बिंट बाकी आहे समजा. बघूया खाली गेल्यावर काय काय आहे काय नाही. आले आलं कॉफी. कॉफी विथ हा टेंट आणि पलीकडे नदी, सकाळी दृश्य. टॉप रे, ती बघू बघू, ती बघू गेलंय गेलंय का थांब रे. अरे शंकर आहे तो, कशाला आतमध्ये घालतोय मध्ये. वेजला बार्बेक्यू हे खा ना, हे खाऊन दाखव कसे आहे, टेस्ट दाखव, खाऊन दाखव ना टेस्ट. वेजला हे आहे, नॉन वेजला हे पशुपाईंत चिकन आहे त्यांनी खाल्लेलं. लिमिटेड बार्गे बघू आणि जेवण क्लास. इथं आपला टेंट आहे आणि पलीकडे नदी. अजून 10 मिनिटं बाकी आहेत, बरोबर 10 मिनिटं. हॅपी होली, हॅपी होली, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर, ओके. सगळं झाली आहे आणि आपल्या ज्या टेंट करा म्हणजे कॅम्पिंगचा जो विषय आहे ना, त्याच्या पुढं असा काहीतरी हा व्ह्यू आहे. आणि हे बघा धुकं कसं जाते पूर्ण इकडून सूर्य उगवत. आय थिंक इथे सनसेटचाच पॉईंट आहे, सनराईजचा नाही आहे.
9 वाजून गेलेत आता, आणि मगाशी आपण जो व्हिडिओ काढला ना तो 6:30-7:15 दरम्यान काढला होता. तेव्हाचा व्ह्यू आणि आत्ताचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि विषय असा आहे ना की म्हणजे या टाईमला असं ठरवलं होतं की बाबा न्यू इयर असं काहीतरी नवीन करायचा किंवा काहीतरी आबाळ करायचं, म्हणजे कुठंतरी रोड ट्रिप मोठी करायची किंवा काहीतरी करायचं. पण असं काही झालंच नाही, कारण इथल्या इथंच काही गोष्टींमध्ये एवढ्या ट्रिप्स झाल्या ना, त्यामुळे त्या मोठ्या आबाळाची एवढी अपेक्षाच नाही राहिली. कारण जे होत आहे ना ते थोडंसं चांगलंच होतं. आणि आणखीन एक गोष्ट की बाबा आजपर्यंत भारत म्हटलं की ताजमहल ह्या नावाने उद्देशायचे की बाबा आहे ताजमहल आहे अशा गोष्टी आहेत, पण इथून पुढे भारत इंडिया असं म्हटलं की राम मंदिर ह्या नावानं उद्देशित ते. आणि हा आपला टेंटचा विषय आहे कॅम्पिंग. ही माझ्या आयुष्यातली पहिली कॅम्पिंग होती जे की मी कॅम्पिंग आणि न्यू इयर जे की मी नवीन माणसांसोबत सेलिब्रेट केलं. म्हणजे नवीन वर्ष नवीन अनोळखी माणसांसोबत मी नवीन वर्षाचं स्वागत केलं. हा काय तर युनिक नवीन अनुभव होता माझ्यासाठी. चालेल, काही ना काहीतरी अनुभव घेतला राहणार आहे.